सुरू होत आहे नवीन वर्ष, सुरू होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष. येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श. हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुमच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला येणारं हिंदू नववर्ष हे सुखाचं समृद्धीचं जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा सण मानला जातो. गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी घरी नवीन वस्तू खरेदी करणं, भेटवस्तू देणं एवढंच नाही तर सोने खरेदी करण्यालाही महत्त्व आहे. या दिवशी घरात गुढी उभारून त्याची मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय घरी नवीन वस्तू घेतल्या जातात. गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. या दिवशी सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. गुढीपाडवा हा एक साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त समजला जातो. आता प्रत्येकाला सोने खरेदी करणं शक्य होईलच असे नाही. सोने चांदी हे प्रत्येकजण खरेदी करू शकत नाही, तर अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये या वस्तू खरेदी करून आणायच्या आहे. बघा, या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणू शकतात. अशा काही गोष्टी असतात ज्यात देवी लक्ष्मी निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात. या गोष्टी घरी ठेवल्याने किंवा यांची पूजा केल्याने आपल्याला आर्थिक लाभ होतो. ऐश्वर, वैभव, सुख, संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असते. काही गोष्टींचा आपल्याकडून न कळत अनादर होतो, त्यामुळे पैसा संपत्ती यामध्ये नुकसान सहन करावे लागू शकते. अशा काही गोष्टी असतात ज्यात देवी लक्ष्मी निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात. या गोष्टी घरी ठेवल्याने किंवा पूजा केल्याने आर्थिक लाभ होतो. देवी लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये वास करते आणि म्हणूनच तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करता आलं नाही तरी देखील तुम्ही या वस्तूंपैकी तुमच्याकडे जी वस्तू नाही किंवा या सर्व वस्तूंची खरेदी तुम्ही पाडव्याच्या दिवशी करून घरी आणायची आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले जाते. श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येमध्ये प्रवेश केला होता. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शंखाचा पराभव केला अशी आख्यायिका आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाले आहे. आता या वस्तूंपैकी सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे. श्रीयंत्रात माता महालक्ष्मी वास करते. ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट दारिद्र्य आहे किंवा जे श्रीमंत आहेत तेही धनवृद्धीसाठी श्रीयंत्राची स्थापना करून श्रीयंत्राची पूजा करू शकतात. श्रीयंत्राची पूजा करून महालक्ष्मीच्या कृपेने त्यांना अपार धन आणि संपत्ती प्राप्त होऊ शकते. महालक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन. तुम्ही श्रीयंत्र पाडव्याच्या दिवशी घरी आणून त्याची स्थापना तुम्ही करू शकतात आणि त्यावर तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा करू शकतात. ज्या घरात श्रीयंत्र आहे त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. माता लक्ष्मी ही स्थिर नसते, ती अस्थिर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि तिला स्थिर ठेवण्यासाठी श्रीयंत्र हे आपल्या सर्वांच्या घरात असायलाच हवे. तुमच्या घरात जर का श्रीयंत्र नसेल तर तुम्ही सोन्याऐवजी श्रीयंत्र या दिवशी आवर्जून खरेदी करून आणा आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात. दुसरी वस्तू म्हणजे शंख. शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत शंखाचाही जन्म झाला. यामुळे ज्या घरात शंखपूजा केली जाते तिथे लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि यामुळेच आपल्याला शंख देखील या दिवशी खरेदी करून आणायचा आहे. तुमच्या देवघरात अगोदर शंख असेल
तुम्ही शंख खरेदी करू नका। ज्यांच्या घरात नाही त्यांनी या दिवशी आवर्जून शंख आणायचा आहे आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करायची आहे। बघा, घरात शंख ठेवल्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा देखील नष्ट होते। यानंतर झाडू, झाडू तुमच्या घरातील, बघा तुमच्या घरातील झाडूमध्येही देवी लक्ष्मीचे गृहलक्ष्मीरूप वास करते। घराच्या सुखसमृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यास हा झाडू मदत करतो। त्यामुळे तुमच्याकडे जर का झाडू नसेल आणि जर का तुम्हाला झाडूची खरेदी करायची असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी झाडूची खरेदी करून आणा। झाडू खरेदी केल्यानंतर कधीही तो लगेच तसाच वापरायला घ्यायचा नाही, तर आपल्याला देवघराच्या बाजूला झाडू ठेवून झाडूची आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून हळदी कुंकू वाहून झाडूची पूजा करायची आहे आणि त्यानंतर झाडू हा तुम्हाला घरामध्ये वापरायला घ्यायचा आहे। झाडूमध्ये देखील माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे झाडूचा अनादर आपल्याला करायचा नाही। झाडू ठेवताना तो व्यवस्थित कोणाच्याही नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे। बघा, लक्ष्मी कसं आपण लपवून ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला झाडू देखील हा लपवून ठेवायचा असतो, म्हणजेच तो समोर दिसेल अशा पद्धतीने झाडू ठेवायचा नाही। यानंतर श्रीफळ म्हणजेच नारळ। श्रीफळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फळ आहे। श्रीचा दुसरा अर्थ लक्ष्मी असा होतो। जेव्हा तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करता तेव्हा तिला फळे अर्पण करा, पूजेच्या ठिकाणी श्रीफळ ठेवावे। बघा, जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करता त्यावेळेस तुम्हाला तिच्यासमोर फळे ठेवायची आहे, त्याचप्रमाणे श्रीफळ देखील तुम्हाला ठेवायचे आहे। या दिवशी तुम्ही आवर्जून श्रीफळ आणून ते तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता। यानंतर कमळाचे फूल। कमळाचे फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। देवी लक्ष्मी कमळाच्या फुलात वास करते हे आपल्या सर्वांना माहिती आहेच। ती फक्त कमळावर बसते। शुक्रवारी माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे, यामुळे देवता प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने घरात धनधान्याने भरून जाते। बघा, माता लक्ष्मीची जर का आपण सेवा केली, पूजा केली, तर आपल्या घरात कधीच आपल्याला धनधान्य कमी पडत नाही आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी कमळाचे फूल खरेदी करून आणू शकतात आणि ते माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात। पुढची वस्तू म्हणजे पिंपळाचे झाड। पिंपळाचे झाड घरात लावले जात नाही, पण बाहेर तुम्ही त्याची पूजा करू शकतात। पिंपळाच्या मुळामध्ये लक्ष्मी देवी वास करते। पिंपळाच्या त्रिदेवांशिवाय अनेक देवी देवता वास करतात। त्याचप्रमाणे पिंपळाच्या वृक्षावर श्रीहरी भगवान विष्णू यांचा देखील वास असतो। तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करायची आहे। पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा, यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका आणि हे पाणी तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करा। मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाला लावा। मोहरीचं तेल नसेल तर मग कोणतंही तेल घ्या, त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाका किंवा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील या पिंपळाच्या वृक्षाला लावू शकतात। पाडव्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। त्यानंतर तुळस। तुमच्याकडे जर का तुळस नसेल, तुळशीचं रोप नसेल किंवा तुमच्याकडे असलेली तुळस ही सुकलेली असेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप हे लावायचे आहे आणि त्याची सेवा तुम्हाला करायची आहे। रोज संध्याकाळी तुळशीला शक्य झाल्यास दिवा लावायचा आहे। दररोज सकाळी आंघोळ झाल्यावर तुळशी मातेला हळदी कुंकू लावून एक अगरबत्ती लावायची आहे। बघा, लक्ष्मीचे निवासस्थान असल्याचे मानले जाते। येथे तुळशीमध्ये लक्ष्मीचे निवासस्थान असल्याचे मानले जाते, त्यामुळे तुळशी मातेची दररोज पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरात असलेल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही तुळस खेचून घेण्याचं काम करत असते। त्यामुळे तुमच्याकडे तुळस नसेल तर तुम्ही आवर्जून पाडव्याच्या दिवशी तुम्ही या मुहूर्तावर तुळस तुम्ही घरी लावू शकतात। त्यानंतर पिवळ्या कवड्या। पिवळ्या कवड्या हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। माता लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी तुम्ही पिवळ्या कवड्या ठेवून पिवळ्या कवड्यांची पूजा करू शकतात। बघा, पिवळ्या कवड्यांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरात धन आणि संपत्ती यात वाढ होते। तुमच्या घरात लक्ष्मी टिकायला चालू होते। पैशात पैसा वाढतो, खर्च कमी होतात, धनाची वाढ होते। ज्यांच्या घरात आर्थिक फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, पैसा टिकत नसेल, पैसा येतो पण खर्च वाढत असेल, अशांनी या दिवशी आवर्जून
पिवळ्या कवड्या आणायच्या आहेत आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला ह्या पिवळ्या कवड्या तुमच्या देवघरात ठेवायच्या आहे आणि त्याची रोज तुम्हाला पूजा करायची आहे. पिवळ्या कवड्या जर का तुम्हाला मिळाल्या नाही तर बघा, पांढऱ्या कवड्या असतात, तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील आणू शकतात. 5, 7, 11 याप्रमाणे तुम्ही ह्या पिवळ्या कवड्या आणा, त्याची पूजा करा. पिवळ्या कवड्या नसतील तर पांढऱ्या कवड्या आणून त्याला तुम्ही थोडीशी हळद लावा, पिवळी हळद लावा आणि ह्या कवड्या पिवळ्या करून घ्या. आणि त्यानंतर ह्या कवड्यांची तुम्हाला अभिषेक, पाण्याने दुधाने अभिषेक घालून यांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. बघा, यामुळे देखील तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रगती होणार आहे. आपल्या सर्वांना असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. आपण खूप काम करतो आणि पैसा आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग हे ठरलेले असतात. तर यासाठीच आपल्याला आपल्या घरात माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, घरात असलेल्या संपत्तीत धनात वाढ होण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या ह्या अतिशय मौल्यवान वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहे आणि त्यांची पूजा आपल्याला ही रोज करायची आहे. या सर्व वस्तू तुम्ही आणल्याच पाहिजे असं नाही, तुम्ही एक एक करून वस्तू आणू शकतात. ज्यांच्या घरात या वस्तू असतील त्यांनी त्या आणू नका. ज्यांच्याकडे ज्या वस्तू नाही त्यांनी त्या वस्तू आवर्जून आणायच्या आहेत. याचप्रमाणे तुम्ही मोती शंख देखील आणू शकतात. घरामध्ये मोती शंख ठेवल्याने धनप्राप्ती होते. घरात मोती शंख आणा आणि त्याची पूजा केल्यानंतर पैसे ठेवण्याच्या ठिकाणी हा मोती शंख ठेवा. यामुळे प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात आणि आपल्याला कधीही पैशाची कमतरता पडत नाही. यानंतर मोराचे पीस. बघा, भगवान श्रीकृष्णाला मोराचे पंख अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरात मोरपंख असतात त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो आणि यामुळेच तुम्ही या नववर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याच्या दिवशी मोराचा पीस देखील घरात आणून तुम्ही तो ठेवू शकतात. याचबरोबर पाडव्याच्या दिवशी तुम्ही एक छोटा नारळ घरी आणा आणि तो नारळ लाल कपड्यात गुंडाळा आणि तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. बघा, यामुळे घरातील सुखशांती ही कायम राहते आणि धनप्राप्ती होते. त्यानंतर धातूचे कासव. जर का तुमच्या घरात कासव नसेल तर तुम्ही घरात धातूचे कासव आणू शकतात. धातूचे कासव आणल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि आपल्या घरातील वाईट शक्तींचाही नाश होतो. यामुळे घरात सुखशांती नांदते. बघा, या मी काही वस्तू सांगितल्या आहेत तर यापैकी तुम्हाला जेवढ्या वस्तू शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी सोने देखील खरेदी करू शकतात. आता सोने जरी महाग झाले असले तरी देखील एक गुंतवणूक म्हणून तुम्ही या दिवशी सोने खरेदी करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर पहिल्यांदा असाल, नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.